तत्वज्ञानाच्या नकाशावरती आपण जर नजर टाकली तर आपल्याला त्यामध्ये प्रोफेसर बार्लिंगे यांचं एक वेगळं स्थान आहे असं दिसून येईल. त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी तयार झाले, म्हणजे केवळ तयार झाले याचा अर्थ त्यांनी एम ए केलं किंवा पी एच डी केलं एवढ्या अर्थात पुरता शब्द मर्यादित नाही आहे आम्हाला म्हणणं. तर खरोखर त्यांना एक ट्रेनिंग मिळावं, म्हणजे तत्वज्ञान कसं करावं, तात्विक विचार कसा करावा, आपापल्या मजदुराप्रमाणे त्यांनी सरांच्याकडनं काही गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात बरोबरीत काम सुद्धा केलेलं आहे. परंतु बालिके सरांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की ते तत्वज्ञानाचेच अभ्यासक, तत्वज्ञानाचे अभ्यासक एवढीच त्यांची ओळख नव्हती. त्यांना सामाजिक जीवनामध्ये आपल्या समाजाच्या आपल्या राष्ट्राच्या खूप आस्था होती आणि त्यासाठी खूप वेळा अभ्यासकाच्या भूमिकेच्या बाहेर जाऊन त्यांनी खूप महत्त्वाची कामं केलेली आहेत. नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासाचं काही कारण नाही, परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे ते स्वातंत्र्य सैनिक होते. हैदराबादच्या मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतलेला होता. अनेक विद्यापीठांची कॉलेजेसची त्यांनी पायाभरणी केली आणि नंतर निवृत्तीनंतर त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं गेलं महाराष्ट्र सरकारच्याकडनं आणि त्यांचे अनेक राज्यकर्त्यांशी नंतर काय म्हणतात त्याला कार्यकर्त्यांशी राजकारणाची जवळचे संबंध होते. अगदी पी व्ही नरसिंहरावांच्या पासून तर शंकरराव चव्हाणांच्यापर्यंत जुन्या पिढीतल्या मोठमोठ्या लोकांची आणि त्या सगळ्या लोकांनी बार्लिंगे सरांचे सल्ले सुद्धा वेळोवेळी घेतलेले आहेत. आता मी आज या निमित्ताने जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रामधल्या अलीकडच्या काळातील स्त्रीविषयक विचारांच्याबद्दल मी बोलणार आहे. फेमिनिझम हा शब्द मुळात मुद्दाम वापरत नाही, कारण तो एक तांत्रिक शब्द आहे आणि त्याला एक पारिभाषिक अर्थ आहे, त्यामुळं कदाचित मी जे काही म्हणेन ते त्या चौकटीत असणार नाही म्हणून तो शब्द मी टाळतो. आणि आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो की स्वतः बालिंग्यांना सुद्धा या गोष्टीमध्ये स्वारस्य होतं. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर त्यांनी एक क्रांतीपूजा नावाचं पुस्तक लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये कुटुंब संस्था स्त्री पुरुष संबंध यासंबंधी एक वेगळे आणि प्रसंगी धक्कादायक वाटतील असे विचार त्यांनी मांडलेले होते आणि त्या पुस्तकावरती खटलासुद्धा झाला होता. त्यावेळच्या लोकांना करमुक लोकांना ते काही विचार मांडलेले नाहीत आणि त्या खटल्याला तोंड द्यावं लागलं त्यांना. मला असं आठवतं की आमच्या या विभागामध्ये डॉक्टर बीना केळकर या प्राध्यापक होत्या आणि त्यांनी या विषयावरती काही काम केलं, एक छोटं पुस्तकसुद्धा त्यांनी प्रकाशित केलं आणि त्यांचे आणि वाचले झाल्याची या विषयी काही चर्चा होत असायची तीसुद्धा मी ऐकलेली आहे. त्यामुळं हा विषय घेणं मला उचित वाटलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्यासंबंधी काही विचार फार वेळ घेणार नाही. आपला एक महत्त्वाचे टप्पे ज्याला म्हणतो आपण मी सांगणार आहे.
तर मुद्दा असा होता की साधारणपणे स्त्रीवादी विचारवंत म्हटल्यानंतर आपल्या पुढे ताबडतो असं चित्र येतं की सहसा त्या स्त्रियाच असल्या पाहिजे, म्हणजे स्त्रियांचं समाजाचं स्थान, त्यांना इतरांच्याकडनं मिळणारी वागणूक, त्यांचे आर्थिक राजकीय इत्यादी इत्यादी प्रश्न समस्या, त्यांचं होणारं शोषण याबद्दल त्यांना स्वतःला एक आज असणं, नुसता आस्था शब्द वापरत नाही, आज हा शब्द त्या ठिकाणी योग्य वेळी वापरणं हे आपण समजू शकतो. आणि त्यामुळे एकूणच ज्या गोष्टीमुळं आपल्याला हे भोगावं लागतं आहे ती म्हणजे पुरुष केंद्रित पुरुष सत्ताकाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या बद्दल त्यांनी स्वतः एक रिॲक्ट होणं हे अगदीच साहजिक आहे. आणि अलीकडच्या काळातल्या आपण त्याचे काही एक्सप्रेशन्स पाहिले आपल्याकडे झालेले, म्हणजे काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रातल्या काही देवळांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही म्हणून आंदोलन झाले, तो त्यातलाच एक भाग होता की या लोकांनी. आता मी दोन वेगवेगळे प्रकार सांगतो याच्यामध्ये की स्त्रियांसाठी काम केलं किंवा स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल विचार केला म्हणजे ती व्यक्ती स्त्रीवादी होईल असं नाही. तर दोन गोष्टी आहेत, काही विचारवंत आहेत महाराष्ट्रामधले, हे दोन नाव मुद्दाम सांगणार आहे की त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसंबंधी खूप तुर्कस मांडणी केली, प्रत्यक्ष कृतीसुद्धा करून दाखवली, पण तरी त्यांचं जे काही कार्य आहे ते स्त्रीवादी भूमिकेतून निष्पन्न झालं नसून ते व्यक्तिवादी भूमिकेतून निष्पन्न झालं होतं. तर ही दोन लोक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे डॉक्टर रघु कर्वे, रघुनाथ धोंडू कर्वे, यांचं काम अतिशय मौलिक आहे स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भात. परंतु हे काम त्यांनी जे केलं ते म्हणजे स्त्रीकडं स्त्री म्हणून एक स्वतंत्र असं कोणी न बघता स्त्रीसुद्धा एक व्यक्ती आहे, म्हणजे व्यक्तीच असतात, काही व्यक्ती स्त्रिया असतात आणि काही व्यक्ती पुरुष असतात, आणि त्यांचे जे काही हक्क आहेत ते त्यांना व्यक्ती म्हणून मिळाले पाहिजेत आणि ते सारखे असले पाहिजेत. तिथे स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा लिंगभेद असण्याचं काही कारण नाही अशी ही त्यांची व्यक्तिवादी भूमिका होती. तर जेव्हा आपण स्त्रीवादी विचार म्हणतो तेव्हा तो व्यक्तिवादी नसतो, म्हणजे तिथे पुरुषांच्या व्यक्तित्वाला बाधा न येता सुद्धा स्त्रीचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार व्हायला हवा. म्हणजे स्त्रीत्व नावाची एक गोष्ट वेगळी आहे व्यक्तित्वापेक्षा वेगळी, अशा पद्धतीने साधारणपणे जर भूमिका मांडली तर मला असं वाटतं की ती आपण स्त्रीवाद म्हणू शकतो. आणि मी आत्ता ज्याच्याबद्दल बोलणार आहे, ज्या टप्प्यांच्याबद्दल बोलणार आहे, ते व्यक्तिवादी विचारांचे नाही आहेत, विचारवंत नाही आहेत, तर ते स्त्रीवादाच्या जवळ येऊ शकणारे आहेत. तरी मी त्यांना स्त्रीवादी म्हणण्याचं धाडस करणार नाही. कदाचित ते रूढ स्त्रीवाद्यांपेक्षाही अधिक स्त्रीवादी असू शकतील, पण तरी मी तो रूढ शब्द टाळणार आहे. ओके, तर ही साधारणपणे माझी भूमिका झाली. आता सुरुवात मी कुठनं करीन, सुरुवात आपण अशी करूयात की आपण महाराष्ट्रामधले आणि भारतामध्ये असणारे लोक आहोत आणि आपला एक समाज आहे, आपला एक धर्म आहे की जो खूप जुना आहे, खूप प्राचीन आहे, आपली एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये साधारण सामान्यपणे जर आपण विचार केला तर स्त्रियांना बरोबरीचं स्थान होतं असं म्हणण्याचं काही कोणी धाडस करणार नाही, किंवा काही लोक असं म्हणतील की तसं असण्याची गरजही नाही, जे आहे तेच योग्य होतं, तेच योग्य होतं, तसंच असलं पाहिजे असंही म्हणणारे लोक निश्चितपणे काही असू शकतात. त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही, त्या तो त्यांच्या भूमिकेचा प्रश्न झाला. आता एक तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो, मग तुम्हाला मी काय म्हणणार आहे ते लक्षात येईल किंवा काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला कल्पना आहे की जगभर एकेकाळी खूप जोरामध्ये असणारी परंतु आता जिचा प्रभाव ओसरलेला आहे अशी एक विचारसरणी जिला आपण मार्क्सवाद असं म्हणतो, कार्ल मार्क्स आणि त्याचा सहकारी फ्रेडरिक एंगल्स यांनी एक विचारसरणी प्रस्तुत केली आणि त्यानुसार जगामध्ये बरीच उलथापालथ झाली, राजकीय काही गोष्टी घडल्या, क्रांत्या झाल्या,
राजवटीत उलथ्यापालथ्या झाल्या, नवीन आल्या गेल्या वगैरे वगैरे, तर खूप मोठा प्रभाव या विचारसरणीचा होता. तर ही विचारसरणी भारतामध्ये आली पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये, खरं तर मी सांगायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हळूहळू लोक त्याच्याकडे आकृष्ट झाले. तर या आकृष्ट होणाऱ्यांच्यामध्ये असे काही लोक होते की त्यांचा मार्क्सवादी विचारांचा परिचय हा कुठे झाला, तुरुंगामध्ये झाला. कारण काही लोक तुरुंगामध्ये जे जायचे ते मार्क्सचा विचार मानणारे असायचे. तुम्हाला स्वातंत्र्य काळात जे उत्तर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेत आणि काही लोक, तर काही लोक तसे नसायचे. तर तुरुंगात गेल्यानंतर त्यांची एकमेकांची भेट व्हायची, एकमेकांची चर्चा व्हायची, प्रसंगी ते बौद्धिक सुद्धा घ्यायचे. आणि त्यातनं मग मार्क्सवादी असलेले लोक हे मार्क्सवादी नसणाऱ्या लोकांना त्याची दीक्षा द्यायची. तर अशीच एक दीक्षा घेतलेला फारसं सुशिक्षित नाही पण तो कार्यकर्ता असलेला माणूस म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये कुंडल नावाचं गाव आहे, त्याच्या परिसरामध्ये जी डी लाड नावाचे दोस्त मोठा कार्यकर्ता होता, नेता होता. तर ते तुरुंगामध्ये गेले म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये 42 चळवळीत त्यांनी भाग घेतला. पत्री सरकार साताऱ्यामध्ये जे काही घडलं भूमिगत कार्यकर्त्यांचं आंदोलन, आणखीनही नंतर ते तुरुंगात गेले. तर तुरुंगात त्यांना ही दीक्षा मिळाली. कोणी डांगे भेटले, आणखी कोणी भेटले, आणि तुरुंगातले लोक एकमेकांना सांगायचे. तर त्यांना ती विचारसरणी पटली आणि बाहेर आल्यानंतर ते आपल्या लोकांचं बौद्धिक घ्यायला लागले त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांशी. तुम्ही आता मार्क्सवाद हा काही नुसता राजकीय विचार नाही, खूप 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 व्यापक अशा प्रकारची त्यांची बांधणी असते. म्हणजे एकूण जागतिक पातळीवरती मनुष्य समाजाचा इतिहास ते सांगतात, तोही सांगावा लागतो कार्यकर्त्यांना. तर ते कार्यकर्ते सगळे कसले, साधारणपणे खेडेगावातले ग्रामीण गावात आलेले कार्यकर्ते, नाना पाटील वगैरे त्या प्रकारचे अशा प्रकारचे. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली कार्यकर्त्यांना. तर बरं, कार्यकर्ते यांना मानणार आहे, यांच्यावर विश्वास असणार आहे, कारण त्यांनी खूप काम केलं स्वातंत्र्यासाठी. त्यांनी सांगताना सांगितलं की मार्क्सवादी इतिहास विवेचन कसं असतं, तर त्या विवेचनामध्ये असं सांगितलं जातं की कोणी एकेकाळी इथे स्त्री सत्ताच होती. इंग्रजनी मांडलेलं आहे त्याच्या हिस्ट्री ऑफ फॅमिली स्टेट वगैरे एक पुस्तक आहे, महत्त्वाचं पुस्तक आहे. तर त्याच्यात त्याप्रमाणे त्यांनी सांगायला सुरुवात केली की त्या काळात स्त्रियांकडं सगळे सूत्र असायचे वगैरे वगैरे. आणि त्यांनी असं सांगितलं की मग त्या काळामध्ये पुरुष स्त्रियांच्या घरी नांदायला जायची. तर नांदायला जाणं ही टिपिकल मराठी मुलगातली कल्पना आहे, बायको नवऱ्याच्या घरी लग्नानंतर नांदायला जाते. तर त्यांनी असं म्हटल्या म्हटल्या एक माणूस उठला की असं जर तुमचा मार्क्सवाद असेल तर आम्ही अजिबात तयार नाही म्हणले, कारण आम्हाला नांदायला जावं लागेल आमच्या बायकांच्या घरी. तर मग त्यांना ते सांगावं लागलं की असं काही मार्क्सवाद सांगत नाही, मार्क्सवादाने जो इतिहास सांगितला त्यांच्या मेथडला धरून, त्या इतिहासानुसार हा एक टप्पा आपल्या समाजाच्या इतिहासामध्ये होता. तर हे मी काय सांगतो की किती अवघड गोष्टी असतात या सगळ्या अशा पद्धतीने लोकांच्यापर्यंत नेणं, लोकांच्यापर्यंत सांगणं, की लगेच असा शब्द उच्चारल्या उच्चारल्या म्हणजे हे सगळे जे लोक होते ते चांगले सद्भावनेने प्रेरित होऊन म्हणजे बऱ्यापैकी समतेचे विचार मांडणारे मान्य असणारे असे लोक होते, तरी देखील त्याला ते ऐकल्या ऐकल्या एक क्षम पडला की असंच काय असू शकतं. मग अशा पद्धतीने मी असं म्हणालो की स्त्रियांना दुग्ध माप देणं म्हणजे कुठल्या अर्थाने दुग्ध माप देणं, समाजातला एक टप्पा असा असतो की समान हक्क देणं सत्तेमध्ये, राजकीय सत्तेमध्ये, आर्थिक नियोजनामध्ये हा एक मुद्दा झाला. जास्त देऊ करणं हा ती त्याच्या पुढची स्टेप झाली. पण ह्या व्यावहारिक पातळीवरच्या गोष्टी झाल्या. आणखीन त्याच्या पुढचा टप्पा कसा असतो की समता नावाची जी गोष्ट आहे तिच्यासुद्धा पुढे जाऊन की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जर श्रेष्ठ कनिष्ठ असावायची वेळच आली पण समताच मानतो, पण अगदीच तिथपर्यंत कुणी प्रेस केलं तुम्हाला आणि ढकलत ढकलत नेलं आणि गळ्यात दावला आणि सांगायला सांगितलं तर मग स्त्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ असं मानणार. तर याला मी म्हणेन की ज्यांचा कल स्त्रीवादाकडे झुकलेला आहे कदाचित त्या स्त्रीवादाच्या आधुनिक डिफिनेशन प्रमाणे स्त्रीवादी नसतील असे लोक
मी सांगणार आहे. आणि त्याच्या अगोदर मी जे काय सांगितलं की हे जे दोन लोक आता सांगितलं की भागलकर आणि कर्वे यांनी स्त्रियांच्या संदर्भात खूप जरी काम केलं असलं तरी ते व्यक्तिवादी भूमिकेतून केलं, त्यांना आपण स्त्रीवादी म्हणू शकणार नाही. आता आपण सरळ विषयाला सुरुवात करूया. तर अशा प्रकारचा पहिला स्त्रीवादी महाराष्ट्रामध्ये किंवा खरं तर हिंदुस्थानमध्ये म्हटलं तरी चालेल, जर कोणी असेल अशा प्रकारचा, म्हणजे मी परत म्हणजे मी स्त्रीवाद हा शब्द आता सोयीसाठी वापरतोय, तांत्रिक अर्थाने वापरत नाही, तर ते आपण गृहीत धरूया. ते जर कोणी असतील तर महात्मा ज्योतिराव फुले. आता म्हणजे नेमकं काय होतं आणि पुढ्यांची जी मांडणी आहे ती कुठे दिसते तुम्हाला? तर साधारणपणे आपण बघतो की फुल्यांच्या बद्दल गेली कित्येक वर्ष जे लिहिलं गेलं बोललं गेलं ते कुठपर्यंत सांगितलं गेलं की फुल्यांनी जातीभेदाला विरोध केला, विशेषतः अस्पृश्य लोक म्हणजे अतिशूद्र आणि शूद्र यांना ज्या प्रकारची वागणूक मिळत होती समाजामध्ये, विशेषतः उच्चवर्ण यांच्याकडून, त्याच्याविरुद्ध त्यांनी बंड केलं, त्यांना समान हक्क असले पाहिजेत इथपर्यंत सांगायचे. मग त्यासाठी त्यांनी स्वतः काही एक प्रयत्न केले, जसं स्वतःच्या गरजा भोग पुरा करणं पाहण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी आपण शालेय जीवनापासून ऐकत असतो. आणि इतकंच आपल्याला माहिती असते, याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट माहिती असते की त्यांनी स्त्रियांची म्हणजे मुलींची शाळा काढली. की ज्या मुलींच्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका मिळेना, मग त्यांनी काय केलं तर आपल्या पत्नीला शिकवलं आणि शिक्षिका केलं. पण मुळात फुल्यांचा हा एकूणच उद्योग त्यावेळेच्या अनेकांना पसंत नसल्यामुळं लोकांनी जेव्हा त्या सावित्रीबाई जायच्या शाळेत बरोबरच्या आपल्या ड्युटीला, तेव्हा त्यांच्यावरती चिखलफेकर किंवा दगडमार किंवा त्यांच्या संबंधी काहीतरी अपशब्द वापर अशा गोष्टी त्यावेळेच्या समाजाने केल्या हे सगळ्यांना माहिती असतं. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांची एक वैचारिक भूमिका याच्या पाठीमागची काही एक होती हे साधारणपणे आपल्याला म्हणजे बऱ्याचदा माहीत असतं. अलीकडच्या काळात फुल्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या वाढली, त्यांना ती माहिती असतं. तर ती भूमिका त्यांची नेमकी काय होती आणि ती कुठे प्रगट झाली? तर झालं असं की त्या काळामध्ये हे जे सगळे लोक होते सुधारक ज्यांना म्हणायचा साधारणपणे, त्यांच्या लक्षामध्ये आपल्या पारंपरिक हिंदू धर्मातल्या काही एक त्रुटी म्हणा मर्यादा म्हणा त्या आल्या. त्यातली एक कोणती गोष्ट की या धर्मामध्ये समतेचा अभाव आहे आणि तो दोन स्तरांच्यावरती आहे. एक म्हणजे जातीच्या स्तरावरती जाती व्यवस्थापनाकडे आहे, जातीभेद पाळल्या जातात आणि काही जाती उच्च काही जाती खालच्या, मग खालच्या जातीच्या लोकांना हक्क नसतात, त्यांना विषम पद्धतीने वागवलं जातं, टू दी एक्सटेंड की काही लोकांना वाटत्या जातीचे लोक शिवत देखील नाही, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा आणि हा सगळ्यांना लागू आहे, म्हणजे इथे काही अमक्या जातीचा किंवा तमक्या जातीचा प्रश्न नाही, एकूणच समाज हा स्त्रियांना कमी देखतो आणि वाईट वर्तणूक देतो. मग कदाचित जातीपातीनुसार त्यात कमी जास्त होऊ शकते. म्हणजे उलटं कसं होतं की जेवढं तुम्ही वर जाल उच्च वर्णाकडे जाल तेवढं स्त्रियांचे अधिकार कमी होतात. आणि शेवटी आपण कुठल्या मुद्द्यावरती येतो की स्त्रियांनी सती जावं. आता ही सतीची प्रथा काही सगळ्या जाती जमातीमध्ये नव्हती, उच्चकुळी क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा प्रकारचे काही थोडं लोक जायचे, कशा जातीमध्ये या गोष्टी नव्हत्या. पण तरी देखील त्याचा अर्थ त्यांच्यात समान हक्क होते वगैरे असं नव्हता, सगळीकडे स्त्रियांना कमीच लेखलं जाते आणि एकूण समाज हा अशा पद्धतीने पुरुष सत्ताक वगैरे वगैरे होता, हा तो मुद्दा आहे. म्हणून या सगळ्या सत्सुधारकांनी या पद्धतीने काही एक आवाज उठवलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की तिकडे बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन, जसं त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाच्या संबंधी काही चळवळ केली, किंवा सतीची चालतं आपल्याला माहितच आहे ती बंद व्हावी म्हणून राजा राममोहन रॉयपासून अनेक लोकांनी प्रयत्न केले, मग स्त्रियांचे शिक्षणाचे प्रयत्न झाले हे आपण बघतो. मग पुढच्या काळामध्ये त्यांना समान काही हक्कसुद्धा प्रॉपर्टीमध्ये असले पाहिजेत असाही पुढचा मुद्दा आला. तर या सगळ्या चळवळी वेगवेगळ्या प्रमाणात सुरू झाल्या. तर तिथे ही गोष्ट एकट्या फुल्यांपुरतीच नाही, अनेकांनी तिथे काही एक पद्धतीने मांडली गेली.
ती बेसिकली कशी असायची की स्त्री पुरुष हे समान आहेत. आता फुल्यांचं वैशिष्ट्य काय आहे की फुले हे एक विशिष्ट धार्मिक विचारसरणी मानणारे होते आणि त्या धार्मिक विचारसरणीचं आर्टिक्युलेशन होणे आपण त्यांनी एका स्वतंत्र संप्रदायाच्या किंवा धर्मपंथाच्या रूपाने केलं ज्याला त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म असं नाव दिलं. काही लोक त्याला पुढे सत्यशोधक समाज असं म्हणायला लागले. तर या सार्वजनिक सत्य धर्माचं स्वरूप काय होतं की त्यातल्या काही गोष्टी दुसऱ्या एका धर्म समाजाशी सारख्या होत्या म्हणजे प्रार्थना समाज न्यायमूर्ती रानडे भांडारकर वगैरे लोकांनी स्थापन केलेला तर तिथेही स्त्रियांना समान पातळीवरती वागवावं अशी प्रयत्न होते. बंगाल मधला ब्राह्मण समाज पण तर पुण्यातही तेच बनवतो आणि ते कुठल्या अर्थाने की ईश्वराने हे जग निर्माण केलं आणि ईश्वराने स्त्रिया आणि पुरुषांना निर्माण केलं ज्याला आपण वेगवेगळ्या जातीचे लोक म्हणतो स्त्री पुरुष सगळे त्या सगळ्यांचा निर्माता किंवा त्यांनी एक शब्द प्रयोग केला निर्मिक हा शब्द त्यांनी शोधून काढला म्हणजे तयार केला. निर्माता शब्द नाही वापरला निर्मिक. निर्मिक हा सगळ्यांचा एक शब्द आहे आणि त्यामुळं ही सगळी निर्मिकांची प्रजा आहे त्यांनी निर्माण केली आणि म्हणून त्यांचा दर्जा सारखा आहे म्हणून त्यांना समान हक्क पाहिजे. हे अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये सांगणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले. इतरांनी सांगितलेला शब्द भाग नाही परंतु इतरांचं सांगणं इतकं एम्फॅटिक ज्याला म्हणतो आपण असं नव्हतं. का? कारण बाकीचे बहुतेक सुधारक हे उच्च वर्णात आलेले होते आणि फुले हे खालच्या वर्णजातीतले असल्यामुळं त्यांना ह्या मुद्द्यावरती वारंवार भर देऊन बोलावं लागलं ठासून सांगावं लागलं की हे आमचे हक्क आहेत आणि ते तुम्ही आम्हाला दिलेच पाहिजे हा तो मुद्दा आहे. आणि मग हे हक्क सांगताना जिथे जिथे म्हणून जातीच्या संबंधी बोलण्याचा प्रसंग येतो तिथे तिथे ते स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल बोलतातच. म्हणजे ते मानव असा शब्द प्रयोग करत नाही नुसता तर हटकून मानवी स्त्री पुरुष असा शब्द करत होता. कुठल्याही पातळीवरती कुठल्याही मानधनीच्या स्तरावरती स्त्रीला एक्सक्लूड करण्याची संधी मिळू नये कोणाला अशा पद्धतीने त्यांचं संपूर्ण लिखाण आहे. काही ठिकाणी ते शब्द प्रयोग असा करतात की मानव आणि मानवी म्हणजे मानवी हा शब्द मानव शब्दाचं स्त्रीलिंग म्हणून वापरतात. म्हणजे आपण मानवी शब्द मराठी भाषेत साधारणपणे कसा पुढे आहे की मानवी हक्क म्हणजे माणसासंबंधीचं किंवा माणसाचं म्हणजे आपण मानवी म्हणतो तर तसा अर्थ नाही त्याचं त्या ठिकाणी. तर मानवी म्हणजे स्त्री मानव स्त्री अशा पद्धतीने त्यांनी काही ठिकाणी शब्द प्रयोग केलेले आहेत. म्हणजे त्यांनी अत्यंत दक्ष आहेत ते प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा म्हणून समान हक्काच्या संदर्भात मुद्दा येतो तेव्हा तेव्हा ते फक्त जातीपुरता उल्लेख न करता हटकून ठरवून जाणीवपूर्वक स्त्रींचा उल्लेख तिथे करतात हा या ठिकाणी तुम्हाला सांगायचा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांनी स्त्रियांच्यासाठी शाळा काढली वगैरे वगैरे तिथं तुम्हाला सांगितलं. आता हे होत असताना घडलं काय की त्यांची जी एक विचारसरणी होती त्या विचारसरणीला पाठिंबा देणारे ती मान्य करणारे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. सत्यशोधक समाज त्याला म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये एक शिंदे नावाचे सदुरस्त होते बुलढाणा जिल्ह्यामध्ये. ते काहीतरी पोलीस अधिकाऱ्याच्या त्याच्यामध्ये होते पदावरती होते आणि त्यांना सुद्धा फुल्यांची शिकवण मिळाली आणि त्यांची मुलगी म्हणजे ताराबाई शिंदे हे नाव तुम्ही ऐकलं असेल तर ताराबाईंनी फुल्यांच्या विचारांचा विस्तार केला. कसा विस्तार केला की त्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाची एक पुस्तिका लिहिली म्हणजे ती अत्यंत क्रांतिकारक पुस्तिका आहे. त्या काळामध्ये स्त्री म्हणजे ही साधारणपणे 1880 दरम्यानची गोष्ट आहे. त्या काळामध्ये एखादी स्त्री 85 दरम्यानची असं लिहू शकते हे तुम्हाला कुठेही चित्र दिसणार नाही. मग त्यांनी काय केलं ताराबाई शिंदेंनी की फुल्यांचंच म्हणणं पुढे नेलं त्याची गृहित कृत्यही फुल्यांची आणि ती गृहित कृत्य धरून त्यांनी प्रचलित जी व्यवस्था आहे पुरुषप्रधान की ज्या व्यवस्थेला धर्माने समर्थन दिलेलं आहे
त्यांच्यावरती त्या त्या व्यवस्थेवरती त्यांनी प्रहार केले. तर अतिशय महत्त्वाची क्रांतिकारक ती पुस्तिका आहे. पण ही पुस्तिका लिहिण्याच्या अगोदर फुल्यांची जी मांडणी आहे ती फार महत्त्वाची आहे. तर फुल्यांनी जी मेथड वापरली त्याच्यासंबंधी मला तुम्हाला थोडं सांगायला लागेल. त्यांच्या पद्धतीला ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेथड असं म्हणावं लागेल. तर ही आता आपण ही पद्धत वापरते फुल्यांना माहिती होतं का? नाही. कारण मेथडॉलॉजिकल कॉन्शियसनेस त्या काळच्या लोकांना असं तर काही कारण नाही. त्यांचं जे काही झालं ते प्रतिभेद झालं त्यांच्या, ते त्यांचे वैयक्तिक हे आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे. पण आपण आत्ता जर विचार केला तर आपण असं लक्षात येईल की ज्या पद्धतीचा तिकडे युरोप खंडामध्ये पहिल्यांदा फ्युरबाखने फ्युरबाख नावाचा विचार होत होता, जो एकेकाळी मार्क्सलाही गुरुस्थानी होता एकेकाळी. मग मार्क्स त्याच्या पुढे गेला आणि त्यांनी फ्युरबाखवर टीका केली, त्याला बाजूला ठेवला. तर फ्युरबाख ह्या जर्मन विचारवंतांनी पहिल्यांदा त्या पद्धतीचा अवलंब केला. नंतर तीच पद्धत ही मार्क्सने वापरली. काय केलं जातं? ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणजे उलट करायचं. जे जी मांडणी आहे म्हणजे समजा हे बाई अशी मांडणी आहे, वरती इथे केसरी दिले, तर हे असं करणं उलट, म्हणजे पायावरती उभा असताना डोक्यावरती उभं करणं उदाहरणार्थ, याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेथड. तर ही मेथड पहिल्यांदा फ्युरबाखनं वापरली आणि ती धर्माच्या क्षेत्रात वापरली पाहिजे. मग मार्क्सने तिचा विस्तार केला, ती तत्वज्ञानाच्या क्षेत्रात वापरली. नंतर ती राजकारणाच्या समाजकारणाच्या आणि विशिष्ट अर्थशास्त्राच्या क्षेत्रात वापरली. तर इथं थोडक्यात सारख्या सांगता येईल या पद्धतीचं की सब्जेक्ट प्रिडिकेट तुम्हाला कल्पना आहे, उद्देश आणि विधेय यांची उलट्या पालट करणं. वाक्यामध्ये मुख्य कोण असतं? तर कर्ता मुख्य असतो, सब्जेक्ट मुख्य असतो, आणि उद्देश हे जे असतं जे ते दुय्यम असतं. तर झालं कसं की पारंपरिक धर्माप्रमाणे ईश्वर हा सर्वे सर्व आहे, तो कर्ता आहे आणि त्यानं मानवाला निर्माण केलं, ही भूमिका म्हणजे ईश्वर सब्जेक्ट आणि मनुष्य प्रिडिकेट झाला. तर फ्युरबाखने धर्माचा क्रिटिक केला पहिल्यांदा आणि ते उलटं केलं आणि सांगितलं की मनुष्य हाच निर्माता आहे आणि त्यानंच ईश्वराला निर्माण केलं, म्हणजे ईश्वर नावाची कल्पना निर्माण केली. तर हे उलटपालट करण्याची मेथड तिला ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेथड म्हणतात आणि ती मेथड पुढे मार्क्सने वापरली फ्युरबाखकडनं. आणि त्यानं पहिल्यांदा जड आणि चैतन्य यांच्यात उलटपालट केली, म्हणजे हेगेलचं तत्वज्ञान जे होतं ते उलटं केलं आणि त्याच्यानंतर पारंपरिक अर्थशास्त्र जे होतं क्लासिकल इकॉनॉमिक्स तेही त्याने फिरवलं, तेही उलटपालट त्याच्यात त्यांनी केली. तर ही फ्युरबाख आणि मार्क्स यांची पद्धती आहे. तर ती पद्धत इथे पुढे वापरतात. त्यांना फ्युरबाख मध्यस्थ कारण नाही, मार्क्स मध्यस्थ कारण नाही. आणि ती पद्धत कोणती? की परंपरेमध्ये असं मानलं गेलं की स्त्री पुरुष श्रेष्ठ आहे, पुरुष देवाचा लाडका आहे, पुरुष सद्गुणांची खाण आहे आणि दुर्गुण म्हणजे दुर्गुणांचं रूप म्हणजे स्त्री. आणि मग ते कोणते दुर्गुण? तर ते स्मृतिग्रंथामध्ये वगैरे अनृतम साहसम माया वगैरे वगैरे या गोष्टी सांगितलं जातं. तर पहिल्यांदा फुल्यांनी सांगितलं आणि ज्याचा तारव्याचा विस्तार केला तो अगदी फ्युरबाखसारखा आहे. फ्युरबाखने काय सांगितलं की मनुष्यानं काय केलं, मनुष्यामध्ये काही गुणधर्म आहेत, काही क्वालिटीज आहेत, काही पोटेन्शियालिटीज आहेत, पण त्या सगळ्या अपूर्ण आहेत. म्हणजे मनुष्य ज्ञाता आहे की नाही? आहे. पण तो सर्वज्ञ आहे का? नाही. मनुष्य करता आहे की नाही, कर्तृत्व शक्ती आहे की नाही? आहे. पण तो हवा ते करू शकतो का वाटेल तेव्हा वाटेल तसं? तर नाही, त्याला मर्यादा आहे. तर मग माणसाने काय केलं की आपल्यातला जो इसेन्स आहे तो कसा होईल इसेन्स माणसातला? तर तो मनुष्य जो आहे तो परफेक्ट मनुष्य, तो सर्वज्ञ असला पाहिजे, सर्व कर्तृत्व संपन्न असला पाहिजे, सर्व ठिकाणी उपस्थित असला पाहिजे, असं एक कन्सेप्च्युलायझेशन केलं आणि तो इसेन्स आपल्या बाहेर प्रोजेक्ट केला आणि त्याला ईश्वराचं नाव दिलं. आता ही जी पद्धत आहे तशा प्रकारे तर फुले काय म्हणतात की हे जे दुर्गुण आहे वस्तुत ते पुरुषाचे आहे आणि पुरुषाने ते सगळे एकत्र केले आणि ते स्त्रीवरती आरोपित केले. आणि हे प्रत्यक्ष कसं घडलं नेमकं किंवा नेमकं काय याचं इन्स्टन्सिएशन ताराबाईंनी करून दाखवलं ताराबाईंच्या त्या पुस्तकामध्ये. आणि मग त्यातनं निष्कर्ष कुठं कुठनं येतो निघतो शेवटी या सगळ्या मांडणीमधनं
तर पुढे असं स्पष्टपणे सांगतात की स्त्री ही पुरुषापेक्षाही श्रेष्ठ आहे, इत्यादी इत्यादी त्याची सगळी कारण वगैरे तिथे. कारण परत तिथे मुद्दा येतो की हा ह्या ज्या गोष्टी आहेत, पहिल्यांदा कुठली गोष्ट आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे खाजगी संपत्ती, मग खाजगी संपत्ती निर्माण झाल्यानंतर तिचं संरक्षण करण्यासाठी एक यंत्रणा, राज्याची यंत्रणा, त्या राज्याच्या यंत्रणेमधला मुख्य भाग म्हणजे पोलीस, सगळ्या गोष्टीत की नाही. तर मार्क्सवादी लोकांनी, इंग्रजनी वगैरे हे दाखवून दिलं की खाजगी संपत्तीसाठी त्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या, पोलीस यंत्रणा आली. आणि हे कुणी केलं नेमकं, हे खरं करण्यामध्ये स्त्रिया आहेत का, तर नाही, हे सगळं पुरुषाचं आहे. हे जे जे काही इतिहासामध्ये घडलं, ही जी सगळी रचना निर्माण झाली, त्याच्यामध्ये स्त्रियांचा वाटा जवळपास असल्यासारखा आहे, हे सगळं स्त्रियांनी किंवा पुरुषांनी केलं आहे. तर ते सुद्धा पुढे तपशिलात सांगत नाही, पण त्यांचा तो रोग तोच आहे की ही जी सगळी दंडेली जी आहे, दंडेली आहे, असा सगळा तुलूम आहे, हा सगळा म्हणजे शिपायापासून तर राजापर्यंत ही सगळी पुरुषांची निर्मिती. तर अशा पद्धतीने फुले सांगतात. ओके, म्हणून मी असं म्हणालो की फुलेंना आपण म्हणू शकतो की ते स्त्रीवादाकडे झुकलेले आणि एक टप्पा पुढे जाऊन पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे असं मानणारे पहिले विचारवंत होते. ओके, आता दुसऱ्या टप्प्यावरती मिळतो, हे व्यक्तीच्या भाषेत बोलणार आहे म्हणजे, आणि हे म्हणजे सांगणार आहे ते फारसं लोकांनी कोणी सांगितलेलं नाही, कारण त्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं नाही. आता दुसरा विचारवंत कोण असं तुम्ही मला जर विचारलं तर मी असं म्हणेन की दुसरा विचारवंत एक नाव मी ठामपणे सांगू शकत नाही, मी दोन नावं सांगणार आहे, त्या दोघांपैकी एक तो कोण हे मला माहीत नाही, कारण ते निश्चितपणे सांगणं इतका माझ्याकडे पुरावा नाही, पण दोघांपैकी एक ही मी नक्की सांगू शकतो. बरं, दुसरं असं की ते त्यांनी तसं फुल्यांनी प्रत्यक्ष मांडणी केली का वैचारिक ग्रंथामध्ये किंवा ताराबाईंनी केली, तशी वैचारिक मांडणी त्यांनी केली का, तर नाही. तर ती मांडणी कुठे आली, तर ती एका कादंबरीमध्ये आली. म्हणाल असं कसं काय, तर अशा प्रकारच्या कादंबऱ्या आपल्याकडे लिहिल्या गेल्या. उदाहरणार्थ आणखी एक कादंबरी सांगतो मी, त्या कादंबरीचं नाव आहे पालखीचा गोंडा. एका स्त्रीने लिहिली, कशाबाई कानिटकर नावाची स्त्री आहे, तर तिने अगदी वेगळी मांडणी केली. ती माझ्या आजच्या आयटे देत नाही, फक्त तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. ती मांडणी म्हणजे अशी झाली की त्या कादंबरीमध्ये बाईने एक युटोपिया मांडला की कसं असलं पाहिजे आपलं नगर, आपलं राज्य, तर ते लोकशाहीमध्ये असलं पाहिजे. बरोबर आहे, ते लोकशाहीमध्ये असलं पाहिजे म्हणजे स्त्रिया जितक्या तितकेच पुरुष निवडून गेले पाहिजे, 30% वगैरे अशी मांडणी आहे, निम्म्यानी मागलं पाहिजे. आणि हे सगळं असून सुद्धा व्हेटोचा अधिकार स्त्रीला असला पाहिजे, निम्मी निम्मी आपण हे केले की नाही मतदान काय समजा काही वेळाली, तर निम्म्या स्त्री आणि निम्मे पुरुष असं तुम्हाला कधी कधी चित्र दिसेल की अरे एक इश्यू असा आहे की बरोबर मताची विभागणी निम्मी निम्मी झाली ठरल्या.